संदेश वहनाची वैशिष्ट्ये फीचर्स ऑफ कम्युनिकेशन। तर संदेश वहन ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया दोन व्यक्तीमध्ये होणाऱ्या विचारांची देवाणघेवाण असते। तर संदेश वहन म्हणजे माहिती देणे आणि माहिती घेणे, म्हणजे माहितीचं आदान प्रदान करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण संदेश वहन असं म्हणतो। दुसरा आहे संदेश वहनात विचारांचा सहभाग असतो। संदेश वहन करणं हे काही एकतर्फी एक मार्गी नसतं, तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने विचारांची देवाणघेवाण होत असते, त्यामुळे या ठिकाणी विचारांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो। संदेश वहनामध्ये विशिष्ट जाणीव निर्माण करणे हा त्याचा हेतू असतो। एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारची जाणीव निर्माण करण्यासाठी संदेश पाठवले जातात। आपण पाहतो पा जनरली व्यवहारामध्ये सुद्धा पूर्वी आपण काय करायचो, पत्र व्यवहार करायचो। आपण कुठेतरी शिक्षणाला लांब बाहेरगावी असलो तर घरच्यांना आपण पत्र लिहित होतो, तर हे एक संदेश वहनाचा भाग आहे। तिकडची खुशाली कळावी, आपली खुशाली त्यांना कळावी म्हणून आपण पाठवल्यानंतर ते पण पत्र पाठवून त्यावेळी आपल्याला अशा पद्धतीने संदेश वहन होतो। त्यावेळी मोबाईल किंवा टेलिफोन हे कमी प्रमाणात होतं। त्याच्यानंतर फोनवरती संदेश वहन होऊ लागलं, मेलवरती होऊ लागलं, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी विशिष्ट जाणीव एकमेकांमध्ये निर्माण करणे कोणत्या ना कोणत्या मार्गाने हा संदेश वहनाचा मुख्य हेतू असतो। संदेश वहनाद्वारे जबाबदारीची जाणीव करून देता येते। एखाद्या व्यक्तीला जबाबदारीची जर जाणीव करून द्यायची असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी संदेश पाठवून संदेशाचं वहन करून ती जबाबदारीची जाणीव करून देता येऊ शकते। प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे, प्रत्यक्ष भेटूनच बोललं पाहिजे असं काही नसतं। कोणत्याही मार्गाने संदेश वहन करून त्या व्यक्तीला त्याची जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव करून देता येईल। संदेश वहनासाठी किमान दोन व्यक्ती आवश्यक असतात, आणि मग असं असल्यानंतर संदेश वहन हा अगोदर सांगितल्याप्रमाणे फक्त एका व्यक्तीकडून होत नाही। एका व्यक्तीने संदेश पाठवल्यानंतर त्याला रिप्लाय जेव्हा येईल त्याच वेळेस ते संदेश वहन योग्य झालं असं म्हणतो। म्हणजे कमीत कमी दोन व्यक्तींची आवश्यकता आहे, जास्तीत जास्त किती असू शकतो। दोन व्यक्तीमधील संदेशाचे देवाणघेवाण म्हणजे त्यांच्यातील एकमेकास केलेले सहकार्य असते। ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं संदेश वहन करतो, संदेशाचे देवाणघेवाण करतो, त्याच वेळेस आपण त्या ठिकाणी एकमेकास सहकार्य करतो। उदाहरणार्थ समजा एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या पदासाठी जेव्हा आपण मेलवरती अर्ज पाठवतो, समजा मेकॅनिकल इंजिनिअरची जागा आहे एखाद्या कंपनीमध्ये टाटा मोटर्समध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय मेलवरती। त्या ठिकाणी मेलवरती तुम्ही अप्लाय केल्यानंतर तिकडून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल लेटर येतं, म्हणजे काय झालं, संदेशाचं त्या ठिकाणी आदान प्रदान झालं। तुम्हाला त्या पदासाठी इंटरव्ह्यूसाठी किंवा त्या पदासाठी तुम्ही अप्लाय केला, तुम्ही इच्छुक आहात त्या पदावरती काम करण्यास, मग त्याच्याबद्दल त्यांचा रिप्लाय कंपनीचं मत काय आहे, तर त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलंय। इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू देणार आणि जर तुमची निवड झाली तर पुन्हा त्यांच्याकडून तुम्हाला लेटर येणार, म्हणजेच काय झालं, हे संदेश वहनाची आदान प्रदान झाली। तर अशा प्रकारे या ठिकाणी काय होतं, एकमेकास हे सहकार्य करण्याची भावना निर्माण होते। संदेश वहनाची क्रिया ही हेतू साध्य होईपर्यंत सतत चालणारी असते। जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होईपर्यंत हे संदेश वहन चालू झालं। आता याच्या अगोदरच मी सांगितलेलं उदाहरण पहा, एखाद्या ठिकाणी कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय केलेलं आहे, अप्लाय केल्यानंतर कंपनीचा तुम्हाला रिप्लाय येतो की इंटरव्ह्यूला या, तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला नंतर पुन्हा जॉईनिंगसाठी बोलवलं जातं, अपॉइंटमेंट लेटर दिलं जातं, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी संदेश वहनाची देवाणघेवाण होते। तर ही क्रिया सतत, जो काही हेतू आहे तुम्ही तिथं जॉईनिंग होणे हा तुमचा हेतू असतो आणि कंपनीला त्याच्या पात्र व्यक्तीची आवश्यकता आहे हा कंपनीचा हेतू असतो, या दोघांचे हेतू साध्य होईपर्यंत त्या ठिकाणी ही संदेश वहनाची प्रक्रिया चालूच राहते। संदेश वहनात अर्थ समजावून सांगणे आणि अर्थ समजून घेणे या दोन्ही गोष्टी समाविष्ट असतात। ज्यावेळी एकमेकांना संदेश वहन होत असतं किंवा एक व्यक्ती एखाद्या संस्थेला संदेश वहन करत असते किंवा दोन संस्था एकमेकांना संदेश वहन करत असतात, त्यावेळी त्या दोघांमध्ये जे काही कम्युनिकेशन संदेश वहन आहे या दोघांचा देखील काही ना काही हेतू असतो, आणि तो हेतू साध्य होईपर्यंत संदेश वहन जसं चालू राहतं तसंच संदेश वहनात
अर्थ समजावून सांगणे आणि तो समजून घेणे या दोन गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. तर अशा प्रकारे ही संदेशवानाची वैशिष्ट्ये आहेत. लक्षात.